महाभारताचं युद्ध पांडवांनी जिंकलं। विजयश्री पांडवांच्या गळ्यामध्ये पडली। 100 कौरवासहित 11 अक्षौहिणी सैन्य मातीमध्ये मिसळल्या गेलं। कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती प्रेतांचे खच निर्माण झाले। कुणाच्या कपाळावरचं कुंकू हरवलं, कुणाच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटलं, कुणाच्या पायातलं जोडवं कधी गळून पडलं कळालं सुद्धा नाही। पाहता पाहता चालती बोलती माणसं प्रेतात सहभागी झाली। ज्यांचा काहीच अपराध नव्हता ती सुद्धा जात्यात भरडल्या गेली। कित्येक आयांची कूस उजाडली। सौभाग्यवतीचा भांग कुंकान नाही पतीच्या रक्तानं माखला। भयान परिस्थिती। कितीतरी लहानग्यांच्या डोक्यावरचं पितृ छत्र हरवलं तर कुठे म्हाताऱ्या बापाच्या हातातली काठी गेली। एवढा मोठा अनर्थ महाभारताच्या युद्धात झाला पण तरीही दुर्योधनाचं समाधान नाही। विभळत पडला होता रणभूमीवरती, जिवंत होता, मरणाशी झुंज देत होता। हजारो कावळे गिधाड त्या जिवंत दुर्योधनाला लचके तोडून खात होते। त्याचा मित्र होता गुरुपुत्र द्रोणांचा पुत्र अश्वत्थामा। पाहिलं त्यानं, अरे रणभूमीवर प्रेताचा खच पडलाय पण या इतर प्रेतावरती कावळे गिधाड नाही, एकाच प्रेतावर बसले कसे, कुणाचं प्रेत आहे? पाहण्यासाठी जवळ आला ता आवाज आला, आई आई त्रास होतोय, आ वेदना होत आहेत। आवाज ओळखीचा आहे। कावळ्यांना गिधाडांना हकलून दिलं, ओळखायला येत नव्हतं। डोळा काढला होता, कुठे नाक कुरताडलं होतं, कुठे कान कुरताडला होता, आवाजावर न ओळखलं। मित्रा दुर्योधन आहेस का तू? हा अश्वत्थाम्या। अरे रणभूमीवरती तू मरतोय, वीराना रणभूमीवर मरताना रडायचं नसतं रे मित्रा, हसत हसत मरायचं असत। अश्वत्थामा या रणभूमीवरती मला मरण आलंय म्हणून मी रडत मरत नाही, मरणाला स्वीकारतो मी, पण माझ्या रडण्याचं कारण वेगळं आहे। मरणाला घाबरत नाही पण का रडतो त्याचं कारण ऐक। अश्वत्थाम्या या महाभारताच्या युद्धामध्ये माझ्या आई वडिलांचे 100 पुत्र माझे भाऊ मारले गेले याच मला दुःख नाही। 11 अक्षौहिणी सैन्य मातीमध्ये गेलं याच दुःख मला नाही। हस्तिनापूरच्या राजगादीवर पांडव असणार याचही दुःख मला नाही। मरत असताना एकच दुःख आहे रे मला अश्वत्थाम्या, 5 पांडवापैकी एकही पांडव कसा रे मेला नाही याच दुःख आहे मला। याला म्हणतात दुर्जनाची दुर्बुद्धी। अरे एक तरी मरायला पाहिजे होता असा विचार याच्या मनात होता म्हणून जिवंतपणे कावळे गिधाड लचके तोडून खात होते। यातून शिकायचं, जी माणसं हयात भर चांगली कर्म करू शकत नाही त्यांचा शेवट कधी चांगला होऊ शकत नाही, त्यांना जिवंतपणे कावळे गिधाड लचके तोडून खाणारच। ज्यांना जगता येत नाही त्यांचा शेवट वाईट होणार आहे हे दुर्योधनाच्या चरित्रातून शिकायचंय आपल्याला। कथा आपल्याला पाठ आहे, घ्यायचं काय हे समजून घ्या की जीवनामध्ये चांगलं नाही वागता आलं हरकत नाही, पण आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं सुद्धा वागायचं नाही। बनन सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो। सदाचार अपना न सको तो पाप में पग मत भरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। बला
क्षण बार बार नहीं, एक ही बार होता है, लेकिन इसे अच्छे से जीना चाहिए। सुनो, घर न किसी का बसा सको तो झोपड़ियां न जला देना, मरहम पट्टी कर न सको तो चार नमक न लगा देना, घर न किसी का बसा सको तो झोपड़ियां न जला देना, मरहम पट्टी कर न सको तो चार नमक न लगा देना, दीपक बन कर जल न सको तो अंधियारा भी मत करना, दीपक बन कर जल न सको तो अंधियारा भी मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना, 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 बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, देव व्हायला अजिबात जाऊ नका, देव व्हायची काहीच गरज नाही, एक चांगला माणूस व्हा, ज्या दिवशी चांगला माणूस व्हाल त्या दिवशी आपोआप तुम्हाला जग देव पण बहाल करेल, तुम्हाला देवत्व प्राप्त होईल, पण हे नव्हतंच दुर्योधनाच्या जीवनामध्ये, म्हणून शेवट वाईट झाला। अश्वत्थाम्या, पाच पांडवापैकी एक तरी मरायला पाहिजे होता, सुखानं मेलो असतो मी, दुर्योधनाची दुर्बुद्धी आणि त्याच्या मित्रत्वात असणारा त्याची सुद्धा बुद्धी भ्रष्ट झाली, म्हणून मैत्री कुणाची करावी हे सुद्धा माणसाला कळायला पाहिजे, बैठक कुणाची असली पाहिजे, शहाण्याच्या बैठकीत बसा नाही भलं झालं वाईट तरी होणार नाही, पण मूर्खाच्या बैठकीत बसलात भलं तर नाहीच होणार पण वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, पण बैठक कुणाची असावी हा माणसानं हजार वेळा विचार करावा, बुद्धी भ्रष्ट झालेली होता गुरुचा पुत्र पण मित्र चुकीचा होता, म्हणून सोन्यासारख्या जीवनाची माती झाली अश्वत्थाम्याच्या, निघाला आवेशात, मित्रा तुझं समाधान करतो, आत्ता जातो आणि त्या पाच पांडवांना मारतो, असा जाऊ नको, विजय त्यांचा झालेला आहे, काहीतरी कपट कर, मध्यरात्रीला पांडवांना झोपलेले असताना मारायचं ठरवलं त्यानं, पण जाको राखे साईया, त्याचा केस सुद्धा वाकडा होऊ शकत नाही, दुश्मन दुश्मन क्या कहते हो वो कुछ न कर पाए, जिसके साथ बाकी बिहारी उसका बालना बाका होवे, या न्यायानं भगवान परमात्मा ज्याचं रक्षण करणार आहे त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही, भगवंताच्या भविष्य लक्षात आलं, भगवान म्हटले भीम अर्जुन नकुल सहदेव धर्मा, आनंद इथे साजरा करायचा नाही, मोकळ्या शेतामध्ये जायचं, दूर घेऊन गेले, फक्त द्रौपदीला माहिती होतं हे गेलेले आहेत,
हे इथे नाहीयेत, पण बातमी कोणाला कळू दिली नाही। द्रौपदी सगळे निवांत आहेत, विजय त्यांचा झालेला होता, आनंदाने तोतारे वाजवत होत्या, नगारे वाजवत होते, प्रत्येक जण एकमेकाच्या तोंडामध्ये मेवा मिठाई घालत होता। का सात अक्षौहिणी सैन्याच्या बळावरती 11 अक्षौहिणी सैन्यावर मात करून पांडवांनी विजय मिळवला होता। कुणाच्याच मनामध्ये काही अशुभ नाहीये, सगळे आनंदामध्ये आहेत। द्रौपदीची मुलं, पाच पांडवाची मुलं म्हणतात, आई आमचे बाबा इथे नाहीत, आम्ही त्यांच्या जागेवर जाऊन झोपावं का? एका शिबिरामध्ये पाच पांडवाच्या जागेवर त्यांची पाच पुत्र जाऊन झोपलेली आहेत। माहिती नव्हतं ज्या जागेवर ते झोपणार आहेत ती जागा आज त्यांच्यासाठी घातक आहे। माहिती नव्हतं त्यांच्या जीवनातली ही शेवटची रात्र आहे। म्हणत होते आईला, आई या महाभारताच्या युद्धामध्ये आमचं बालपण हरवलं, तुझ्या हातानं प्रेमाचा घास खाता आला नाही, तुझा मायेचा हात डोक्यावरनं फिरला नाही, आई तुझ्या मांडीवर बसता आलं नाही, आई तुझ्या गळ्यात हात टाकून आम्हाला आनंदानं आमचा आनंद व्यक्त करता आला नाही, या महाभारताच्या युद्धानं आमचा आनंद हिरकावून घेतला गाई। बाळांनो, तुमची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करते, पण आज नाही, आता तुम्ही निवांत झोपा। वडिलांच्या जागेवर जाऊन झोपले, मंद दिवा पेटलेला होता, सगळेजण गाढ झोपेत गेले होते, थकलेलं सैन्य गाढ झोपेत गेलेलं आहे, घोरतायत, रात किड्यांची किरकिर 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 चालू आहे। आणि त्याच मध्यरात्रीला निघाला अश्वत्थामा, आवेशात आहे, पावलांचा आवाज येऊ देत नाही, मनात एकच त्याने ठरवलंय, पांडवाची मस्तक तोडून घेऊन यायची आणि मित्राला सुखान मरण द्यायचं। निघाला, भयभीत होता पण मनात ठरवलेलं होतं, पायामध्ये चप्पल नाही, अनवाणी पाया निघाला, शिबिरात प्रवेश केला, मंद पेटलेला दिवा वात पुढे केली, प्रकाश मोठा झाला, पाहिलंय अरे पांडवासारखी दिसतायत, पांडवच आहेत, तलवार म्याणातून बाहेर काढली, चमकली तलवार त्या काळोख्या रात्री, ती अश्वत्थामाची तलवार आसुसली होती पांडवाचं रक्त पिण्यासाठी, आणि ती तलवार उंचावली, वार चालू झाले, निरपराध निष्पाप झोपलेल्या लेकराच्या पाना कापल्या, याना सप 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 वार चालू झाले, आई म्हणाला सुद्धा वेळ मिळाला नाही, रक्ताचा पाट वाहू लागला, भार 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 रक्त वाहतय, अश्वत्थामा निघून गेला, दूर गेला अश्वत्थामा, आणि पाहिलं दारामध्ये द्रौपदी झोपलेली, रक्त तिच्या अंगाला लागलं, दचकून जागी झाली, या रक्ताची तिला भीती निर्माण झालेली होती, रक्त कोठून आलं, शिबिरात धाव घेतली, पाहिलं तिनं एकाही लेकराचं मस्तक धडाला चिटकलेलं नव्हतं, किंकाळी ठोकली, आई बाळांनो मला एकदा तरी आई म्हणा, हंबरडा फुडून डरू लागली द्रौपदी, हे काय झालं, हे काय घडलं, माझ्या लेकराचं एकही मस्तक धडाला लागलेलं नाही, रडू लागली माऊल्यांनो, पतावर गायिका ते द्रौपदी, लेकराचं मस्तक जसं झेंडूची फुलं गोळा करावीत तशी गोळा करत होती, हृदयाला कवटाळत होती, आणि द्रौपदी म्हणत होती, बाळा एकदा मला आई म्हण, मस्तक तिनं हातामध्ये घ्यावं आणि त्या मस्तकाकडे पाहून म्हणावं, बाळा तुला माझ्या हातानं जेवण करायचंय ना, मी तुला भरवते, द्रौपदी म्हणत होती, बाळा तुला माझ्या हातानं नाहू करायचंय ना, मी तुला नाहू घालते, लेकराचा मृत्यू झाल्यानंतर आईचं अंतकरण काय बोलतं हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, तिला एक सुद्धा लेकरू आई म्हणायला ठेवलं नाही हो यानं, द्रौपदी हंबरडा फोडून रडते, दुर्योधनाच्या मांडीच्या रक्तातून माझे केस धुवून काढाल तेव्हाच केस बांधेन, ही शपथ जिने घेतली त्याच द्रौपदीची आज केस तिच्या पोटच्या लेकराच्या रक्तानं माखून गेली, फक्त रडत होती, त्या मुंक्यांना त्या कवठ्यांना त्या मस्तकांना कवटाळत होती, बाळा फक्त एकदा मला आई म्हण, एकदा मला आई म्हण, पण
तिला एकही बाळ आज आई म्हणणार नव्हतं का, तर त्या बाळांना कायमची झोप लागलेली होती. झोपेत घात झाला होता लेकरांचा तिच्या. एवढी स्तब्ध झाली द्रौपदी, एवढी रडली, एवढी रडली, डोळ्यातले अश्रू संपले तिच्या. आता तिचे डोळे पाहतात पण डोळ्यांना काही दिसत नाही, तिच्या कानांना ऐकू येत आहे पण जगातलं काही ऐकावं ही इच्छा तिची राहिली नाही. तिची वाणी फार गोड आहे पण त्या वाणीला आज काही बोलण्याची इच्छा शिल्लक राहिली नाही. दगडाच्या मूर्ती सारखी झाली द्रौपदी, दगडाच्या मूर्ती सारखी झाली. रडू लागली द्रौपदी, फक्त आता गरम श्वास नाकातून बाहेर पडतोय. कळालं सगळ्यांना, सगळे आजूबाजूला उभे होते पण एकाची सुद्धा हिम्मत नव्हती द्रौपदी रडू नको म्हणण्याची. का, आता जर हिचं रडणं थांबावं तर हिला पाहून आपल्यावर रडण्याची वेळ येईल. हिला आपण रडू नको म्हणू शकत नाही का? ही आसव एका आईची आहेत. लेकराच्या मरणाचं दुःख काय असत हे फक्त आईला कळत, जिच्या काळजाचे पाच पाच तुकडे त्यांची धड जमिनीवर पडली, मस्तक जमिनीवर पडली, रक्त माखलंय पूर्ण अंगाला, ते आईचं अंतकरण काय म्हणत असेल? अर्जुनानं शपथ घेतली, द्रौपदे ज्यानं तुझ्या मुलाला मारलंय तुझ्या समोर त्याला देहदंडाची शिक्षा देईल. भरधाव वेगानं रथ निघाला, अश्वत्थाम्याला शोधून आणलं, अश्वत्थाम्याला पकडलं, पूर्ण शरीर त्याचं बांधलं रथाच्या चाकाला, फरफडत घेऊन आले त्याला, फरफडत. मासाचे लगे दिसू लागले, अंगाची साल निघली, भूतासारखा झाला तो, नाका तोंडामध्ये माती गेली त्याच्या, उभा राहिला रक्तानं माखलेला रक्त बंबाळ मासाचा लगा. त्याला पाहिले द्रौपदीनं आणि द्रौपदी पुन्हा रडायला लागली, स्वामी सोडून द्या याला, त्याला सोडून द्या. मुच्छता मुच्छतामेश ब्राह्मणा नितरा गुरु, त्या सोडून द्याला. ए द्रौपदी, याना एक तरी आई म्हणायला ठेवायचं होतं, पाच पाच लेकरं मारली तुझी आणि याला कसा सोडून देऊ? नाही सोडणार स्वामी, याला सोडून द्या. अगं तू आई आहेस आणि आई असताना तू याला सोडून द्या म्हणतेस. स्वामी, मी माझ्यातल्या आईला समजावून सांगते पण याला सोडून द्या. का द्रौपदी? स्वामी, महाभारताच्या युद्धामध्ये याचे वडील तुमचे गुरु मारले माझ्या भावानं, याची आई वैधव्याचं दुःख, कपाळावरती वागवत याच्याकडे पाहून जगते. तिचं कुंकू या जगात राहिलं नाही पण ती तिच्या लेकराकडे पाहून जगते. आणि आज जर तुम्ही याला मारून टाकलं तर त्या अबला स्त्रीनं, त्या दुःखित स्त्रीनं कुणाकडे पाहून जगायचं? माझी मुलं मरण पावली पण माझे पती जिवंत आहेत, जगेन तुमच्याकडे पाहून, पण त्या स्त्रीला आधार काय? दुसरं कारण सांगू स्वामी, लेकराच्या मरणाचं दुःख काय असतं हे या द्रौपदीला विचारा. जे दुःख मी भोगते ते दुःख मला याच्या आईला द्यायचं नाही, म्हणून याला सोडून द्या, म्हणून याला सोडून द्या. याला म्हणतात संताचं अंतकरण. द्रौपदी एक आई आहे पण तिच्यातला साधू जागा झाला, तिच्यातला खरा संत जागा झाला. संत तेच असतात ज्यांना जगाचं दुःख सहन होत नाही. द्रौपदी म्हणते जे मी भोगते ते मला याच्या आईला नाही द्यायचं स्वामी, म्हणून याला सोडून द्या. सोडून दिलं पण मस्तकातला दिव्यमणी काढून घेतला. तो अपमान सहन न झाल्यामुळे पाच पांडव यांच्यावर ब्रह्मास्त्र सोडले, एक ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडलं. उत्तरा विभळू लागली
भगवान श्रीकृष्ण परमात्मा ने तिच्या गर्भाचं रक्षण केलं. अश्वत्थाम्याला शाप दिला, अश्वत्थाम्या एवढी वाईट अवस्था होईल तुझी, तुला मरावं वाटेल पण तुला मरण येणार नाही, जगण्यात तुझा अर्थ राहणार नाही, असा शाप दिला अश्वत्थाम्याला. तुझं दर्शन ज्याला होईल त्याचं पाप तुझ्या माथ्यावर लागेल आणि तुला ते फेडावं लागेल, भोगावं लागेल. आत्ताच माझी नंदुरबारला कथा झाली. इकडे यायच्या अगोदर सातपुडा पर्वत रांगावरती नंदुरबार जिल्ह्यात अगदी तडोदा तालुका शेवटचं कोपऱ्यातलं गाव की जिथून गुजरातची बाउंड्री चालू होत होती, तर त्या तिथे तळोदा तालुक्यात रांजणी गाव आहे तिथे कथा झाली आत्ता माझी. तिथल्या लोकांनी आम्हाला घेऊन गेलेवरती त्या सातपुडा पर्वत रांगावर, दाखवला निसर्ग तिथला आणि सांगितलं की तिथे ते अश्वत्थाम्याचं ठिकाण आहे. आणि असं आख्यायिका सांगितली जाते, अश्वत्थाम्याच्या त्या दर्शनाला खूप मोठी यात्रा भरते, पण त्याच्या यात्रेला जाताना जर कोणाचा चुकून मृत्यू झाला तर ते सुद्धा पाप अश्वत्थाम्याला फेडावं लागतं. अश्वत्थाम्याचं दर्शन जर चुकून कोणाला झालं तर त्या माणसाचं पाप त्याच्या माथी लागतं. अजून तो आहे पण कुणाला दिसत नाही, अजूनही तो पाप भोगतोय, त्याच्या कर्माची फळं भोगतोय. त्याला जगावं वाटतं पण त्याच्या जगण्यात अर्थ नाही, त्याला मरावं वाटतंय पण त्याला मरण येत नाही. भयंकर अशा वेदना त्याच्या शरणामध्ये आहेत, त्याला खूप त्रास आहे पण सगळं सहन करतो तो. का? त्याचे कर्माची फळं भोगतोय तो. भगवंतानं शाप दिला अश्वत्थाम्या, तू चुकीचं केलंस. अरे गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं, शाप दिला त्याला तसा. उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केल्यानंतर कुंती माता स्थिर झाली. कुंती आत्याच्या लक्षात आलं की अरे अनेक प्रसंगातून वाचवणारा हा माझा कन्हैया, हा विश्वाचा मालक आहे. आत्याची भाव अवस्था पाहून, तिच्या डोळ्यातली आसवं पाहून भगवान म्हणतात, आत्या तुला काही हवं असेल तर माग, काही नको कृष्णा. विपदा संत न शश्वत, शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत्सात पुनर्भव दर्शनम. विपदा संत न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत्सात पुनर्भव दर्शनम. देवा तुला मला जर आज काही द्यायचं असेल तर अखंड संकट माझ्यावर येऊ दे. कुंतीसारखं मागणारं अजून जगात कोणी झालं नाही. आज लोक म्हणतात देवा अख्खं गाव जळू दे पण माझं घर वाचू दे, पण कुंती काय म्हणते, देवा अखंड संकट माझ्यावर येऊ दे. का? देवा जशी संकट माझ्यावर येतील ना तसा आम्ही तुझा धावा करतो, आणि त्या संकटातून वाचवण्यासाठी तू आमच्याकडे येतो. तू आला की आम्हाला तुझ्या दर्शनाचं सुख मिळतं, म्हणून देवा संकट येऊ दे. कुंती आत्याचं सांत्वन केलं. काही काळ हस्तिनापूरमध्ये राहिले. एक दिवस सकाळी ध्यान लावलं. युधिष्ठिरानं विचारलं कुणाचं ध्यान लावता भगवान? युधिष्ठिरा माझा एक भक्त आहे, त्या भक्ताचं मी ध्यान लावलेलं आहे, त्याची मी आठवण काढतोय. देवा आम्ही भक्त तुमच्या समोर असताना असा कोणता भक्त आहे की त्याची आठवण तुम्हाला येते? घेऊन जातो मी तुम्हाला तिकडे कुरुक्षेत्रा चरणभूमीवरती मरणाशी झुंज देणारे, असह्य वेदना सहन करणारे, शरपंजरीवर पडलेले हजारो बाणांच्या टोकातून रक्त वाहत आहे असे पितामह भीष्म वाट पाहत होते भगवान परमात्माचे. देव समोर आले, भीष्मांना हात जोडायला सुद्धा नव्हते राहिले कारण हातामध्ये सुद्धा बाण लागले होते. डोळ्यातून नेत्रातून अश्रू वाहू लागले. नेत्रानेच देवाला नमस्कार केला आणि देवाला धन्यवाद व्यक्त केले. भगवान दिलेला शब्द तुम्ही पूर्ण केला, मी विनंती केली होती तुम्हाला की अंतकाळी मला दर्शन देण्यासाठी या, काय प्रार्थना केली होती ती ऐका. पितामह भीष्म महाभारताच्या युद्ध प्रसंगाच्या अगोदर तनसे निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तनसे निकले गोविंद नाम ले कर तब प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट हो जमुना का वो शबट हो
जब प्राण तन से निकले पीतांबरी कसी हो छवि मन में बसी हो होठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले जब कंठ प्राण आयो कोई रोग ना सतायो यम दर्श ना दिखायो जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी 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 जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले पितामह भीष्मांची इच्छा पूर्ण केली पितामह भीष्म उत्तरायण चालू झालं देवाकडे पाहत पाहत स्वर्गाला गेले तदनंतर भगवान परमात्मा द्वारकेला जातात नंतर परीक्षितेचा जन्म होतो परीक्षितेला पाहण्यासाठी पुन्हा वापस येतात परीक्षित देवाला पाहिलं की हसायला लागतो नाहीतर जन्माला आल्यापासून रडत होता परीक्षित देवाला ओळखलं त्यानं तर का रडत होतं बाळ म्हणे माझ्या आईच्या पोटात माझ्याबरोबर एक माझा मित्र होता तो काही मला बाहेर आल्यापासून दिसत नाही आणि जेव्हा कन्हैयाची भेट झाली देवानं मांडीवर घेतलं ओळखलं त्यानं तेव्हा हसायला लागलं बाळ देवाला ओळखल्यामुळे त्याचं नाव परीक्षित ठेवण्यात आलं आणखी एक नाव आहे परीक्षिताचं त्याच विष्णुराग हे त्याचं नाव आहे पुन्हा परीक्षितेला पाहून भगवान हस्तिनापूरला गेले पुढे काय काय होतं ते पाहायचं